भुसावळ शहरात सुनेने सासूवर वेळ्याचे सपासप वार करून सासूची हत्या केलेली आहे. आरोपी महिला गजाड झालेली आहे. शहरातील कोटेच्या महिला विद्यालयामध्ये 8 वर्षांपासून वॉचमनची नोकरी करणारे रवींद्र सोनवणे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे, आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यासोबत राहतात. बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रवींद्र सोनवणे किराणा दुकानावर माल खरेदी करण्यास गेले असता त्या दरम्यान त्याची पत्नी उज्ज्वला, आई द्वारकाबाई यांच्यात वाद झाला आणि तो विकोपास जाऊन उज्ज्वला सोनवणे हिने धारदार विळ्यानं द्वारकाबाई यांच्या मानेवर सपासप वार करून सासूची हत्या केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे, प्रशिक्षणार्थी DYSP नितीन गणापुरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत घटनेची माहिती घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटना काय सर? आज रोजी सायंकाळी 6:30 सुमारास भुसावळ शहरामधील गजानन महाराज नगर या भागामध्ये ज्या मृतक आहेत द्वारकाबाई सोनवणे, वय साधारणपणे 76 वर्ष, हे आपल्या मुलगा आणि सुनेसोबत त्या ठिकाणी जी एक शाळा आहे, माध्यमिक शाळा, त्या शाळेमध्ये त्यांचा मुलगा हा शिपाई किंवा वॉचमनची ड्युटी करत आहे. त्याच शाळेच्या परिसरामध्ये त्या गेल्या काही वर्षांपासून राहत होत्या आणि आज सायंकाळी साधारणपणे 6:30 सुमारास त्यांची जी सून आहे, त्यांनी त्या सुनेने त्यांना कशाशा तरी कारणावरून, अज्ञात कारणावरून त्यांच्या शरीरावर काही हत्याराने वार करून त्यांचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू आहे आणि घटनास्थळी आम्ही त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम वगैरेने व्हिजिट केलेली आहे आणि घटनेचा पुढील तपास आपण आता करत आहोत. सर, जे आरोपी किती आहे? यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी एकच महिला आरोपी असल्याचं, जे त्यांचे सून आहेत त्याच असल्याचं निष्पन्न होत आहे सध्या. आत्तापर्यंतची जी प्राथमिक आपण माहिती घेतली त्यावरून आणि आणखी काही असेल ते तपासामध्ये आपण उघड करत आहोत. सुनील अराग, भुसावळ तालुका प्रतिनिधी, जिल्हा जळगाव, SBN मराठी.